नमस्कार खवय्ये मंडळी, सुजाता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत हिरव्या मसाल्यातील चिकन। यासाठी साहित्य आहे सुक्या खोबऱ्याची एक कवड आणि एक मीडियम साईजचा कांदा मी कोरडाच भाजून घेतलेला आहे। त्यानंतर आहे लसूण, आलं, मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे घ्यायच्या आहेत, भरपूर कोथिंबीर, पुदिना असेल तर त्याची पानंही आपण वापरू शकतो, हा अख्खा गरम मसाला आहे, दालचिनी, वेलची, काळी मिरी, जिरं, लवंग, हे अगदी थोडं थोड्या प्रमाणात कच्चंच घ्यायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र वाटून घ्यायचे आहेत। तमालपत्र एक, कांदा, मीठ, आता हे खूप छान परतून घेऊया आपण, गोल्डन होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर जे आपण वाटण वाटलेलं आहे ते सगळं आपण छान मिक्स करायचं आहे आणि खरपूस परतायचं आहे। आता मीठ आणि हळद टाकून व्यवस्थित परतून घेऊया। हे परतणं आधी खूप आवश्यक आहे। बाजूने तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे। अशा प्रकारे आता चिकन टाकून घेऊया आणि जो मसाला वाटलेला होता तर ते मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून आपण घेतलेलं आहे ते पाणी टाकायचं आहे। आता या व्यतिरिक्त आणखीन पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे आणि हे अगदी मंद आचेवर आपल्याला शिजत ठेवायचं आहे। एक 5 मिनिटं झालेली आहेत, छान वाफ आलेली आहे, थोडंसं आपण परतून घेऊया। खूप छान पाणी सुटलेलं आहे म्हणून मंद असेवर आपल्याला परतायचं आहे। आता पुन्हा एकदा एक 10 मिनिटांसाठी एक वाफ घेऊया। दहा मिनिटं झालेली आहेत, खूप छान सुगंध येत आहे, चिकन तयार आहे। तर आता वेळ आहे सर्विंगची। तयार आहे हिरव्या मसाल्यातील ग्रीन चिकन। चला तर मग नक्की करून पहा आणि मला कळवायला विसरू नका। धन्यवाद।